करने लावले एकाची भर पड़ी है। मिठी नदी गाळ उपसा संदर्भात जी है एसआईटी चौकशी जी है ती विधान परिषदेमध्ये लावण्यात आलेली आहे। नुकतेच प्रसाद लाड जे आमदार जे आहेत त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। नाही अशी चौकशी मला वाटतं मणिपूर मध्ये जे चाललंय तिथे पहिले व्हावी। आपण जाळ एका कारगिल मध्ये लढलेल्या सुभेदाराच्या पत्नीला परेड काढली गेली तिचे कपडे फाडून तिच्यावर गँगरेप झाला पण तरी देखील चौकशी किंवा कुठेही कोणी वक्तव्य केलं नाहीये। काल परवाकडे अजून एक व्हिडिओ येतोय एका तिकडे महिलेला रस्त्यात मारलं जातंय गोळी घातली जाते तरी याच्यावर कुठेही चौकशी नाही काही कोणाचा आवाज नाही। दुःख ह्याच गोष्टीचं होतं की आपण अशा देशामध्ये आता राहतो जिथे सत्याबरोबर बोलणंही चुकीचं झालेलं आहे। आपण पाहिलं असेल आपचे खासदार संजय सिंग जी यांना सस्पेंड केलं गेलं का तर ते राज्यसभेत ह्याच्या चौकशी मागत होते आणि चर्चा मागत होते। हे वातावरण दूषित झालेलं आहे आणि म्हणून जसं मी सांगितलं की आपल्या देशाची मान खालती घालवण्यासाठी हे पूर्ण केंद्र सरकारचं काम चाललेलं आहे। देशात हुकुमशाही मणिपूरमध्ये हुकुमशाही महाराष्ट्रात हुकुमशाही इथे आम्ही इंडिया म्हणून आता लढत आहोत आणि जितेगा भारत आपला जो भारत देश आहे हे सगळे जे आवाज आहेत ते केंद्रीय सरकारमध्ये असेल संसदेत असेल आमच्या देखील विधान भवनात असेल आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो। पूर्ण होत काल जर आपण पाहिलं असेल आणि परवा देखील पाहिलं असेल तर ही हुकुमशाही पद्धत ही हुकुमशाहीची सवय जी आहे एक मंत्री महोदय ज्यांचं एका फुलावरनं नाव आहे तरी देखील काट्यासारखे वागत आहेत। आपण पहिला परवा पाहिलं असेल प्रणितीताई जेव्हा काँग्रेसच्या जे आमदार आहेत सन्माननीय सदस्य आहेत त्या प्रश्न विचारत असताना भडकले की तुम्ही आउट ऑफ स्कोप विचारताय असा तसा अमुक तमुक खरं त्यांचं ते कर्तव्य आहे की प्रश्नाचं उत्तर द्यावं पण मंत्री महोदयांचा अभ्यास कच्चा होता म्हणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न। काल भाजपच्याच आमदार दिव्यानी परंदेताई त्या देखील प्रश्न विचारत असताना का भडकले मंत्री महोदय किती प्रश्न विचारताय 70 मिनिटं प्रश्न विचारताय अमुक प्रश्न विचारतायत अमुक प्रश्न कर्तव्य ते की प्रश्न विचारायचं आणि आम्ही आमदार म्हणून आमचं कर्तव्य आहे प्रश्न विचारण्याचं मंत्र्यांचं कर्तव्य उत्तर देण्याचं पण उत्तर येत नसतील अभ्यास कच्चा असेल म्हणून दादागिरी करायची का हाऊसमध्ये। आपण पाहिलं असेल कदाचित या दोघी महिला महोदय असतील म्हणून पण असं त्यांना उत्तर किंवा प्रश्न विचारू नये असा प्रयत्न असेल पण हे सगळं मला वाटतं आता चालणार नाही। जनता बघत आहे आणि जनता यांना योग्य वेळी उत्तर देईल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।